Hey, warm welcome to all my dear students. In the previous lecture, we have discussed about the rules of valential electron pair repulsion theory. There are six rules, and we have discussed the applications of VSEPR. That is, there are six molecules. That molecules we have determined the geometry on the basis of valential electron pair repulsion theory. Now, next point is interhalogen compounds. I think before going to discuss that point, we have discussed one of halogen family which are present in the 17th group in the periodic table. In this halogen family, there are fluorine, chlorine, bromine, iodine, astatine, and tennessine. These are the elements present in the halogen family. And these halogen family containing elements which forms compounds with each other, that is the interhalogen compounds. Don halogen madhe je compound tayar hote tyala apan interhalogen compound mhanto. Ata mala ek prashna padto ki nakki he ekaj group madhe present asnari element he dusre ekmeka barobar kashe kay compound tayar hote karte interhalogen compound kashe kay tayar karte. Tar ya ata fluorine jo aahe to periodic table madhe sagyat highest electronegative element aahe कि ज्याची इलेक्ट्रोनेगेटिविटी 4 आहे आणि आयोडीन आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिविटी 2.5 आहे. आता ह्या चार एलिमेंट मध्येच मॅक्सिमम इंटरहॅलोजन कंपाउंड्स आहेत की जे आपण अभ्यास करणार आहे सेमिस्टर 3 मध्ये. ह्या ऑस्टेटाइन आणि टेनेसिनचा अभ्यास करणार नाही, फक्त या चार एलिमेंटचा अभ्यास करणार आहे. पण हे चार एलिमेंट किती इंटरहॅलोजन कंपाउंड्स तयार करतात याचा अभ्यास करणार आहे आपण ह्या इंटरहॅलोजन कंपाउंड्स मध्ये. याच्यानंतर मात्र एक हॅलाइड्स म्हणून आहे कि त्यात पण पुन्हा हा ज्यावेळी फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन वरती चार्ज प्रेझेंट असतो त्यावेळी ते हॅलाइड बनतो. फ्लोराइड असेल, क्लोराइड असेल, ब्रोमाइड असेल किंवा आयोडाइड असेल, मग ते पुन्हा आणखी ते सेपरेट पॉली हॅलाइड्स म्हणून एक पॉइंट आहे की ज्याच्यात एकच हॅलाइड आहे परंतु अनेक वेळा एकत्र येऊन एक ज्योमेट्री तयार करते. अशी ज्योमेट्री कशी कॅल्क्युलेट करायची किंवा डिटरमाइन करायची ते ऑन द बेसिस ऑफ VSEPR थेरी आपण बघणार आहे, डिस्कस करणार आहे. आता हे इंटरहॅलोजन कंपाउंड्स मध्ये बघा, एक इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट दुसरा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर कंपाउंड तयार करते ज्याला आपण इंटरहॅलोजन कंपाउंड्स म्हणतो. आता क्लोरीन जो आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4 आहे, क्लोरीन 3.5 आहे, ब्रोमीन 3 आहे आणि आयोडीन आहे ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 आहे. मग हा इंटरहॅलोजन कंपाउंड तयार करत असताना इथे जो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे ते ऑन द बेसिस ऑफ दॅट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स दीज एलिमेंट्स फॉर्म इंटरहॅलोजन कंपाउंड्स. मग आता हे इंटरहॅलोजन कंपाउंड तयार करत असताना यात एक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट असतो जो दुसरा इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मग ऍक्च्युली खरोखर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो का? तर नाही, कारण जो लेस इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे त्याला आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणतोय. तिथं पॉझिटिव्ह इलेक्ट्रो निगेटिव्हिटी येत नाही, निगेटिव्हच आहे. फक्त जो अटॅच होणारा कंपाउंड आहे त्याच्यापेक्षा इलेक्ट्रो निगेटिव्हिटी कमी आहे, म्हणून आपण फॉर आवर क्लॅरिटी वी हॅव कन्सिडर्ड द सेंट्रल ॲटम इज अ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट. मग असे चार टाईप पडतात की आता कोणते कोणते टाईप पडतात बघू. AX, AX3, AX5, AX7. आता इथं बघा, AX जो आहे त्या AX मध्ये टाईप मध्ये A जो आहे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह हॅलोजन आहे आणि X जो आहे तो इलेक्ट्रो निगेटिव्ह हॅलोजन आहे. मग आता यात नक्की कोणते कोणते कंपाऊंड तयार होते तर क्लोरीन क्लोराईड आहे, ब्रोमीन क्लोराईड आहे, आयोडीन क्लोराईड आहे, ब्रोमीन क्लोराइड आहे, आयोडीन क्लोराइड आहे, आयोडीन ब्रोमाइड आहे. हे सहा इंटरहॅलोजन कंपाउंड तयार होते की ज्याच्यात एक इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि एक इलेक्ट्रो निगेटिव्ह हॅलोजन एकत्र येऊन जे इंटरहॅलोजन कंपाउंड तयार करते ते. मग आता याचं जे स्ट्रक्चर आहे ते एक टाईपचं स्ट्रक्चर लिनियर आहे आणि हे लिनियर स्ट्रक्चर कसं येतंय ते आपण व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरीच्या बेसिसवरती एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर AX3 आहे ज्याच्यात A जो आहे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, X3 इलेक्ट्रो निगेटिव्ह हॅलोजन आयटम अटॅच टू द वन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह हॅलोजन. दिस इज फॉर दॅट टाईप क्लोरीन क्लोराईड, ट्रायक्लोराईड, ब्रोमिन ट्रायक्लोराईड अँड आयोडीन ट्रायक्लोराईड. दीज थ्री मॉलिक्युल्स ऑर दीज थ्री इंटरहॅलोजन कंपाउंड आर फॉर्म अँड इट्स स्ट्रक्चर इज द टी शेप ज्योमेट्री. देन AX5 टाईप कंटेन्स A इज द इलेक्ट्रो पॉझिटिव्ह हॅलोजन विच आर अटॅच्ड इज which is attached to 5 electron negative halogen, for example chlorine pentafluoride, bromine pentafluoride, iodine pentafluoride
एंड दीज हेलोजन्स हैविंग और दीज एक्स फाइव टाइप हैविंग स्ट्रक्चर इज द स्क्वेयर पिरामिडल ज्योमेट्री. देन एक्स सेवन टाइप इट कंटेन्स अगेन ए इज इलेक्ट्रो पॉजिटिव एंड एक्स इज इलेक्ट्रोनिगेटिव. आता एक्स सेवन टाइप जो है तो फक्त एकच मॉली इंटर हेलोजन कंपाउंड तयार होते की जो आई एफ सेवन है. आई एफ सेवनच का होते तर आयोडीनची साइज एकदम लार्ज आहे आणि क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून आय एफ सेवन हा कंपाऊंड तयार होते की ज्याला एका आयोडीनला पाच सात क्लोरीन ऍटम अटॅच होते. आता नक्की कसं कॅल्क्युलेट करता येते किंवा त्याच्या अगोदर आपण प्रॉपर्टीज ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड बघू. ह्या जे इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होते त्याचे गुणधर्म काय. जर आता इंटरहॅलोजन कंपाऊंड आर प्रीडॉमिनेंटली कोव्हॅलेंट ड्यू टू आता जे इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होती की ते कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते दोन हॅलोजन मध्ये. आता काय कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होते तर त्याच्यात स्मॉल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. क्लोरीनची चार आणि सगळ्यात लिस्ट आयोडीन हॅव्हिंग 2.5 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता तो स्मॉल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे दोन हॅलोजन मधला म्हणून तो कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवते किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करते. आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवत असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट पण लो असतोय. ड्यू टू देअर लो एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दे आर क्वाइट अनस्टेबल बट नन ऑफ देम इज एक्सप्लोजिव्ह. बघा त्याची लो एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आहे इंटरहॅलोजन कंपाऊंड कंपाऊंडच त्यामुळे ते अनस्टेबल असते पण एक्सप्लोजिव्ह नसते. दीज इंटरहॅलोजन कंपाऊंड आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड अटॅक अदर एलिमेंट्स इन प्रोड्युसिंग मिक्सचर ऑफ हलाइड्स. दीज इंटरहॅलोजन कंपाऊंड आर स्ट्रॉंग ते जे इंटरहॅलोजन कंपाऊंड जे आहेत तयार होणार आहे ते स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट म्हणून काम करतील की जे अटॅक अदर एलिमेंट्स प्रोड्युसिंग मिक्सचर ऑफ हलाइड्स. हलाइड्सचं मिक्सचर प्रोड्यूस करण्यासाठी याचा उपयोग होते. दे आर जनरली मोर रिएक्टिव्ह दॅन कॉन्स्टिट्युएंट हॅलोजन्स एक्सेप्ट क्लोरीन. बघा जो इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होते की जो मोर रिएक्टिव्ह आहे दॅन कॉन्स्टिट्युएंट हॅलोजन्स एका हॅलोजन पेक्षा मोर रिएक्टिव्ह आहे म्हणून या इंटरहॅलोजन कंपाऊंडची प्रिपरेशन होते. मग हे प्रिपरेशन इंटरहॅलोजन कंपाऊंडचं कसं होते की एक डायरेक्ट कंबशन ऑफ हॅलोजन म्हणजे दोन हॅलोजन एकत्र आलं आणि त्याची हीट केल्यानंतर डायरेक्ट कंबशन होते आणि कंबशन होऊन प्रोडक्ट तयार होते की जो इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे. बघा आता पहिली रिएक्शन आहे क्लोरीन रिएक्ट्स विथ क्लोरीन. हे दोन्ही रिएक्टंट आहे ते इक्वल व्हॉल्यूम मध्ये घ्यायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉईंट वन नॉर्मल क्लोरीन जर घेतला तर पॉईंट वन नॉर्मल क्लोरीन घ्यायचं ह्या इक्वल व्हॉल्यूमचं एक मिक्सचर केलं आणि जर हीट केलं 200 डिग्री सेल्सिअसला तर क्लोरीन क्लोराईड तयार होते. त्यानंतर सीएल टू विच रिएक्ट्स विथ 3F2 दॅट इज द एक्सेस ऑफ क्लोरीन. जर क्लोरीनच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जर क्लोरीनचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवलं आणि 300 डिग्री सेल्सिअसला जर हीट केलं तर इंटरहॅलोजन कंपाऊंड तयार होते क्लोरीन ट्रायक्लोराईड. आता ही पहिली मेथड आहे की जे डायरेक्ट कंबशन आहे. त्यानंतर सिमिलरली आयोडीन कंबाइन्स विथ क्लोरीन अँड ही दीज आर अगेन इक्विमोलर दॅट इज द सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड देन अगेन इट फॉर्म्स आयोडीन क्लोराईड. देन नेक्स्ट रिएक्शन इज ब्रोमिन रिएक्ट्स विथ 3-chloride अँड विच आर डायल्युटेड विथ नायट्रोजन दॅट इज द फ्लोरिन इज डायल्युटेड विथ नायट्रोजन विच फॉर्म्स ब्रोमिन ट्रायक्लोराईड. अगेन ब्रोमिन इज रिएक्ट्स विथ फ्लोरिन इन एक्सेस देन इट फॉर्म्स ब्रोमिन पेंटाक्लोराईड. वेन सॉलिड आयोडीन इज रिएक्टेड विथ क्लोराईड ॲट 23 degrees Celsius दॅट इट मीन्स रूम टेम्परेचर दे आर फॉर्मिंग आयोडीन पेंटाक्लोराईड. वेन आयोडीन रिएक्ट्स विथ क्लोराईड ॲट 250 to 300 degrees Celsius इट फॉर्म्स आयोडीन हेप्टाक्लोराईड ज्याचा आपण एएक्स सेवन टाइप बघितला होता तो. त्यानंतर सेकंड प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम लोअर इंटरहॅलोजन टू हायर इंटरहॅलोजन कंपाऊंड कॅन बी प्रिपेअर्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ लोअर इंटरहॅलोजन विथ हॅलोजन. तर जो लोअर इंटरहॅलोजन कंपाऊंड आहे फॉर एक्झाम्पल एएक्स टाइप आहे एएक्स टाइप बरोबर दुसऱ्या हॅलोजनची रिएक्शन करायची आणि हायर हॅलोजन तयार करायचं. म्हणजेच एएक्स बरोबर जर एक हॅलोजन रिएक्ट झाला तर एएक्स थ्री होईल. एएक्स थ्री बरोबर एक हॅलोजन रिएक्ट झाला एएक्स फाईव्ह होईल. एएक्स फाईव्ह बरोबर एक हॅलोजन रिएक्ट झाला तर एएक्स सेवन टाइप तयार होईल. मग त्यासाठी हे रिएक्शन दाखवले बघा क्लोरीन क्लोराईड इज रिएक्टेड विथ क्लोरीन ॲट रूम टेम्परेचर दे फॉर्म क्लोरीन ट्रायक्लोराईड.
ब्रोमीन ट्राइफ्लोराइड रिएक्ट्स विद क्लोराइड एट 350 डिग्री सेल्सियस इट फॉर्म्स ब्रोमीन पेंटाफ्लोराइड व्हेन आयोडीन पेंटाफ्लोराइड रिएक्ट्स विद फ्लोरीन एट 270 डिग्री सेल्सियस इट फॉर्म्स आयोडीन हेप्टाफ्लोराइड आता हे स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग जे आहे त्या इंट्राहेलोजन कंपाउंडचे ते बघू आपण एज डिस्कस्ड अर्लियर द बॉन्डिंग इन इंट्राहेलोजन कंपाउंड इज कोवॅलेंट ड्यू टू स्मॉल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन दीज टू हॅलोजन्स स्ट्रक्चर्स ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ इंट्राहेलोजन कंपाउंड कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन गिवन इन व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आता एएक्स टाइप आहे तर आता कसा तो एएक्स टाइप कॅल्क्युलेट करायचा किंवा त्याची ज्योमेट्री कशी प्रिडिक्ट करायची किंवा त्याची ज्योमेट्री ऍक्च्युली कशी ड्रॉ करायची ते बघू आता एएक्स टाइप मध्ये ए इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम आहे विच आर कन्सिडर्ड ॲज सेंट्रल ऍटम त्यानंतर बघा ॲज इट इट हॅज वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल इट कॅन फॉर्म सिग्मा बॉन्ड विथ अदर हॅलोजन्स आता बघा हॅलोजन फॅमिली आहे ती हॅलोजन फॅमिली एकदम इनर्ट एलिमेंटच्या बाजूला आहे आता इनर्ट एलिमेंटच्या बाजूला असल्यामुळं इथं इनर्ट एलिमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट झिरोच असते की जे सगळे सगळे ॲज इट इज स्टेबल आहेत याच्या मात्र बाजूलाच आहे क्लोरीन आहे क्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन जे आहे हॅलोजन फॅमिली आहे यांना एक मायनस वन ऑक्सिडेशन स्टेट असते आता इथं मायनस वन काय असते तर यांना एक इलेक्ट्रॉनची गरज असते ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी आणि ऑक्टेट कम्प्लीट केल्यानंतर हे नेक्स्ट स्टेबल इनर्ट गॅस एलिमेंट जे आहे त्यांची स्टॅबिलिटी अटेन करते किंवा फुलफिल होते त्यामुळं इट हॅज वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल इट कॅन फॉर्म सिग्मा बॉन्ड विथ अदर हॅलोजन एक्स विच हॅज ऑल्सो गॉट वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हाउएव्हर व्हॅलन्स बॉन्ड थेअरी एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑन द बेसिस ऑफ एसपी थ्री हायब्रिडायझेशन दिस बॉन्डिंग कॅन बी एक्सप्लेन बाय टेकिंग एक्झाम्पल आयोडीन क्लोराईड हिअर इज आयोडीन इज अ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह अँड सो इट इज रिगार्डेड ॲज अ सेंट्रल ॲटम जर आयोडीन क्लोराईड हे एक्झाम्पल घेतलं तर त्यातलं सेंट्रल ॲटम कोणता असेल तर आयोडीन असेल त्या आयोडीनला एक क्लोरीन ॲटम अटॅच झालं आहे आयोडीन अँड क्लोरीन हॅव आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आयोडीन हॅव्हिंग 5s2 5px2 5py2 आणि 5pz1 अँड क्लोरीनचा आहे 3s2 3px2 3py2 अँड 3pz1 ज्यावेळी आयोडीन आणि क्लोरीन एकत्र येईल त्यावेळी हा pz मधला एक एक इलेक्ट्रॉन मिळून काय करतोय आयोडीन क्लोराईडमध्ये बॉन्ड तयार करतोय तरी पण आयोडीनकडे तीन लोन पेअर शिल्लक राहतात एक 5py2 ची दुसरी 5px2 ची आणि तिसरी 5s2 ची या तीन लोन पेअर शिल्लक राहते मग आयोडीन अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन टू गिव्ह 4 हायब्रिड ऑर्बिटल आता याने जर बॉन्ड केला तर पुन्हा या आयोडीनकडे काय होते तीन लोन पेअर शिल्लक राहतील आणि एक बॉन्ड पेअर राहते म्हणून 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार होते 4 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स तयार होते आउट ऑफ म्हणून आता ह्या 4 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरून एकच बॉन्ड पेअर प्रेझेंट आहे या मॉलिक्युलमध्ये आणि तीन लोन पेअर आहे म्हणून हे जे 4 हायब्रिड ऑर्बिटल होते म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन होते आउट ऑफ देम एकच बॉन्ड पेअर आहे राहिलेले तीन लोन पेअर आहे म्हणून आउट ऑफ देम वन हॅज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विच फॉर्म सिग्मा बॉन्ड विथ 3pz ऑर्बिटल ऑफ क्लोरीन रिमेनिंग 3 ऑर्बिटल्स कंटेन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ड्यू टू sp3 हायब्रिडायझेशन द एक्सपेक्टेड शेप इज टेट्राहेड्रल विच चेंजेस टू लिनियर ड्यू टू 3 लोन पेअर त्यानंतर नेक्स्ट टाइप आहे AX3 आता AX3 मध्ये पुन्हा बघा ए सेंट्रल ऍटम आहे की जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल आणि एक्स जो आहे तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असेल आता इथे बघा ए इज द सेंट्रल ऍटम विच अंडरगोज इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन टू शो ट्रायव्हॅलन्सी आता याला ट्रायव्हॅलंट व्हायला लागते म्हणजे तीन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायसाठी स्वतःकडे व्हॅकंट पोझिशन मेंटेन करावं लागते की जे व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये आपण एक्सप्लेन करतो देन इट अंडरगोज sp3d हायब्रिडायझेशन फॉलोड बाय फॉर्मेशन ऑफ बॉन्ड्स ही sp3d हायब्रिडायझेशन मध्ये sp3d हायब्रिडायझेशन तयार करते की जो व्हॅकंट ऑर्बिटल एक्साइटेड स्टेटला गेल्यानंतर व्हॅकंट ऑर्बिटल करून इलेक्ट्रॉन एक्साइट करून आणि तीन दुसरे हॅलोजन ऍटम हे सेंट्रल ऍटमला अटॅच होते म्हणजे तीन बॉन्ड पेअर होते म्हणजे तीन सिग्मा बॉन्ड तयार होते थोडक्यात त्यासाठी दिस बॉन्डिंग कॅन बी एक्सप्लेन बाय टेकिंग एक्झाम्पल ऑफ क्लोरीन ट्रायफ्लोराइड आणि आयोडीन ट्रायक्लोराइड मॉलिक्युल बघा आता क्लोरीन ट्रायफ्लोराइडचे एक्झाम्पल आहे आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ क्लोरीन अँड क्लोरीन आर क्लोरीन
17 having 3s2, 3px2, 3py2 and 3pz1. That is the fluorine having electronic configuration 2s2, 2px2, 2py2 and 2pz1. Chlorine undergoes electronic excitation from 3py to 3dxy. बघा इथे 3py मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत, तो एक इलेक्ट्रॉन काय होते, नेक्स्ट हायर ऑर्बिटल ला जातोय, म्हणजे 3d ऑर्बिटल मध्ये जातोय आणि ते तीन इलेक्ट्रॉन वैकंट होते. आता क्लोरीनची एक्साइटेड स्टेट इथे दिले बघा, 3s2, 3px2, 3py1, 3pz1 अँड 3dxy1. आता इथं मात्र एक एक क्लोरीन मॉलिक्यूलचा एक एक इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करतो, py सोबत एक, pz सोबत एक आणि 3dxy सोबत एक, म्हणून तीन बॉन्ड पेअर आहे. पण इथं 3s2 ची एक लोन पेअर आणि 3px2 ची एक लोन पेअर प्रेझेंट आहे, की जी दोन लोन पेअर प्रेझेंट आहेत आणि ह्या तीन बॉन्ड पेअर आहेत, म्हणून याची टी शेप ज्योमेट्री आहे. इट अंडरगोज sp3d हायब्रिडायझेशन. बघा इथला एक एस आहे, हा तीन पी आहेत आणि एक डी, म्हणून sp3d आहे. टू गिव्ह 4 हायब्रिड ऑर्बिटल्स, 5 हायब्रिड ऑर्बिटल्स, आउट ऑफ देम 2 कंटेन लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन अँड 3 कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, दॅट इज विच फॉर्म्स बॉन्ड पेयर्स और सिग्मा बॉन्ड. इट फॉर्म्स सिग्मा बॉन्ड्स विथ 2pz ऑर्बिटल्स ऑफ 3 क्लोरीन एटम्स. ड्यू टू sp3d हायब्रिडाइजेशन द एक्सपेक्टेड ज्योमेट्री इज ट्रायगोनल बायपिरामिडल. हाउएवर ड्यू टू 2 लोन पेयर्स ऑक्युपाइंग इक्वेटोरियल पोजिशन्स द ज्योमेट्री बिकम्स टी शेप्ड विथ फ्लोरिन क्लोरिन फ्लोरिन बॉन्ड एंगल इज 87 डिग्री सेल्सियस. फ्लोरिन क्लोरिन आता हा बॉन्ड एंगल आहे इथला आणि इथला किंवा इथला, इकडला जर कन्सिडर केला या बाजूचा तर हा 180 डिग्री सेल्सियस होईल. सिमिलरली BrF3 हॅज ऑल्सो सिमिलर स्ट्रक्चर, फ्लोरिन ब्रोमिन फ्लोरिन बॉन्ड अँगल इज 86.2 डिग्री सेल्सियस. आता ते साईज वरती पण डिपेंड राहतं थोडंफार सेंट्रल मेटल ॲटमच्या, जसं जसं आपण ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते टॉप टू बॉटम इन द पेरियोडिक टेबल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आयोडीन ट्रायक्लोराईड चे सिमिलर आहे. बघा द बॉन्डिंग इन आयोडीन ट्रायक्लोराईड इज सिमिलर टू दॅट ऑफ CLF3. द एक्सरे क्रिस्टलोग्राफी सजेस्ट दॅट ICL3 एक्झिस्टेड अ ड्राय डायमर. बघा आयोडीन ट्रायक्लोराईडचं जर आपण एक्सरे क्रिस्टलोग्राफी स्टडी केला तर एक्सरे क्रिस्टल ज्यावेळी एक्सरे आपण घेतो त्या क्रिस्टल स्टडी क्रिस्टलचा त्यावेळी मात्र आपल्याला ऑब्झर्व होते हा आयोडीन ट्रायक्लोराईड सिंगल प्रेझेंट राहत नाही तर तो डायमर तयार करतो. डायमर मीन्स डाय मीन्स दोन, टू मर मीन्स मॉलिक्युल, दोन मॉलिक्युल एकत्र घेऊन तयार होते I2Cl6. दिस टू शेप्ड The two T-shaped ICL3 units are linked to each other through two chlorine atoms by coordinate bonds. बघा त्या सेंट्रल जो एक एक क्लोरीन ऍटम आहे त्याच्याकडे स्वतःकडे जी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअर आहे त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअरचं ते आयोडीन बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करते आणि एक कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करते. इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड बाय क्लोरीन फ्रॉम द लोन पेअर्स ऑफ 3p ऑर्बिटल टू द empty 5d orbitals of iodine. The geometry of this dimer is planar with terminal iodine chloride bonds 2.38 angstrom unit bond distance hai, and bridging iodine chloride bond distance at 2.7 angstrom unit. Next type hai AX5 type. Similar jasa apan AX3 AX5 ani AX ani AX3 kela same ite AX5 explain kela hai. Example hai iodine pentachloride ki jacha hybridization hai sp3d2. Iodine matla इलेक्ट्रॉन 5px मधला पण एक्साइट होते, 5py मधला पण एक्साइट होते आणि दोन इलेक्ट्रॉन नेक्स्ट हायर एनर्जी डी ऑर्बिटल जे आहे 5dxy मध्ये एक जातोय आणि 5dyz मध्ये एक जातो आणि मग हे 5 वॅकंट ऑर्बिटल एक्साइटेड स्टेट मध्ये आयोडीन मध्ये झाल्यामुळे 5 क्लोरीन ऍटम त्याला त्याबरोबर सिग्मा बॉन्ड तयार करतात की जे बॉन्ड पेअर तयार करतात आणि फक्त एक 5s मधली लोन पेअर शिल्लक राहते. म्हणून याचं स्ट्रक्चर आहे sp3d2 हायब्रिडायझेशन आहे. इट्स अ स्ट्रक्चर ऍक्च्युली एक्सपेक्टेड ज्योमेट्री आपली sp3d2 हायब्रिडायझेशनला ऑक्टेहेड्रल यायला पाहिजे होती परंतु एक लोन पेअर असल्यामुळे इट हॅज अ ज्योमेट्री स्क्वेअर पिरॅमिडल. आणि सिमिलर आयोडीन पेंटाफ्लोराईड सारखंच क्लोरीन पेंटाफ्लोराईड आणि ब्रोमिन पेंटाफ्लोराईड सिमिलर स्ट्रक्चर तयार करते. त्यानंतर सिमिलरली शेवटचा टाईप आहे AX7 की जे एकच कंपाऊंड तयार होते आयोडीन हेप्टाफ्लोराईड की ज्याच्यात आयोडीन सेंट्रल ऍटम आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आयोडीनच्या सेंट्रल ऍटम मधल्या व्हॅलेन्स शेल मधले सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन एक्साइट होते म्हणजे तीन इलेक्ट्रॉन
नेक्स्ट हायर एनर्जी लेवलला एक्साइट होते आणि एस पी थ्री डी थ्री हायब्रिडायझेशन होते. आता एस पी थ्री डी थ्री हायब्रिडायझेशन जर असेल तर एक्सपेक्टेड ज्योमेट्री पाहिजे आपल्याला पेंटॅगोनल बाय पिरामिडल. आणि तशीच आपल्याला सातच्या सात बॉन्ड पेअर मिळत असल्यामुळे इथं डिस्टॉर्टेड ज्योमेट्री मिळत नाही. ऍज इट इज एसपी थ्री डी थ्री हायब्रिडायझेशनची ज्योमेट्री पेंटॅगोनल बाय पिरामिडल मिळते. सो इथं थांबू आपण, नेक्स्ट रिमेनिंग पॉइंट नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.